आज एक नवीन भरती घेऊन आलेल आहोत जिचं नाव आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती बघा मित्रांनो एम एम मध्ये खूप जास्त पदांसाठी मेगा भरती निघाली आहे मित्रांनो तर ही भरती आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणारच आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बाबाजीचा घंटा आहे तो सुद्धा दाबून द्या सो दॅट तुम्हाला दररोज नवीन अपडेट्स मिळत जातील आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चला तर मित्रांनो आजच्या या भरतीला सुरुवात करूया बघा आज आपण कुठ कुठले महत्वाचे मुद्दे बघणार आहे एकूण जागा किती असतील शैक्षणिक पात्रता काय असेल वयोमर्यादा किती लागेल नोकरीचं ठिकाण कुठलं असेल फी अटी व शर्ती व संपर्क कुठे करावा लागेल आणि वेतन चला तर मित्रांनो प्रत्येक मुद्दा डिटेलमध्ये बघूया बघा एकूण जागा एकूण सोळा हजार सातशे सव्वीस जागांसाठीही मेकाभारती होणार आहे मित्रांनो तरी कुठ कुठल्या पदांसाठी होणार आहे ती बघूया बघा सर्वात पहिलं पद गवंडी दोनशे चौऱ्याहत्तर जागा दुसरं आहे सुतारकाम सव्वीसशे अठ्याहत्तर जागा तिसरा आहे फिटर स्टील फिक्सिंग करणारी तीनशे सासठ जागा चौथा आहे फिटर बार बेंडिंग व फिक्सिंग करणारी ते तीसशे जागा पाचवा आहे वेल्डर चारशे तेवीस जागा सहावा आहे इलेक्ट्रिशियन वायरमन एकवीसशे सदुसष्ट जागा सातवाय अकुशल कामगार सात हजार चारशे एकोणसाठ जागा तर याचं कामाचं स्वरूप काय असेल ते तुम्ही पुन्हा डिटेलमध्ये बघून घ्या तर असं टोटल एकूण सोळा हजार सातशे सव्वीस जागांसाठी मेगाभारती होणार आहे तर पुढचा मुद्दा बघूया बघा तुम्हाला संपर्क कुठे करावा लागेल तुम्हाला कुठलीच परीक्षा नाही यासा यासाठी यासाठी काहीच नाही तुम्हाला डायरेक्ट मी जे सा मोबाईल नंबर देणार आहे तिथून तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं आहे बघा इथं दिलेलं आहे कंत्राटदाराचे नाव संपर्कासाठी नाव मोबाईल क्रमांक यापैकी तुम्ही कुठल्याही कंत्राटदाराला निवडू शकता त्याचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट तू तुम्हाला सांगेल पुढची प्रोसिजर काय असेल तर फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल आर एन्थ्रामध्ये करू शकता अभिजित ठाकूरदा त्याला कॉन्टॅक्ट करा किंवा गोदरेज बॉयज मयांशा विनोद जा कोणालाही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जो आवडला तो तरी हे हे सुद्धा नंबर आहेत यापैकीसुद्धा कोणालाही कॉन्टॅक्ट करून त्याचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्याच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमची कर ते नियुक्ती करतील तर पुढचा मुद्दा बघूया वयोमर्यादा जाहिरातीमध्ये याचा काहीच उल्लेख नाही आहे नोकरीचे ठिकाण जे आहे मित्रांनो ते मुंबई ठाणे रायगड आणि पालघर असेल यापैकी तुम्हाला कुठेही ते नोकरीवर लावू शकतात फी बघा फी कुठल्याही प्रकारची फी नसेल याला अटिव व शर्ती निवड केलेल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या कामगार वसाहतीमध्ये केली जाईल म्हणजे जा बघा एकदा का तुमची निवड झाली तर तुमची व्यवस्था ही कामगार वसाहतीमध्ये केली जाईल आणि तुम्हाला ज्या सोयीसुविधा असतील ते सर्व कंत्राटदार देईल वरील कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यास तुम्ही शहाऐंशी सत्तावन्न चाळीस वीस नव्वद किंवा झिरो बावीस सव्वीस एकोणसाठ बारा एकेचाळीस किंवा सव्वीस एकोणसाठ एकेचाळीसच्या यावर संपर्क साधू शकता जर तुम्हाला मी जे ऑलरेडी पहिले नंबर दिले कंत्राटदारांचे त्यामध्ये जर त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर तुम्ही या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधून तुमची नियुक्ती होऊ शकते तर मित्रांनो वेतन बघूया बघा कामगारांची नियुक्ती आणि वेतन संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात येईल मी आताच सांगितलं तुम्हाला तुमची सर्व वेतन निश्चिती आणि नियुक्ती जी आहे तर ते कंत्राटदार नेमेल तर त्या कंत्राटदाराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधा तो तुम्हाला सर्व पूर्ण प्रोसिजर पुढे करून देईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही आजची भरती होती जर तुम्हाला ही भरती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो दॅट जे गरीब गरजू आहेत त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा होईल चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच थँक्यू